तो नमस्कार मित्रांनो, मी तेजस मोरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनल ट्रॅव्हल फूड टिकूवर। तर कशा सगळे खाता है ना, तर खायलाच पाहिजे। तर आपण परत एकदा आलेलो कोकण फ्यूजनला। आपण मागच्या गणपतीनंतर म्हणजे श्रावण संपल्यानंतर आपण व्हिडिओ केलेला कळव्यामध्ये, आता आपण आलो ऐरोलीमध्ये। तर ऐरोलीमध्ये त्यांची नवीन ब्रांच सुरू झाली, म्हणजे तुम्ही त्या व्हिडिओला रिस्पॉन्स दिला, त्याच्या त्यांच्या रेस्टॉरंटला पण रिस्पॉन्स दिला। त्याच्यावरून त्यांनी सेम तुम्ही बघायला जसे चिराच्या भिंत तिकडे होत्या, तसं इकडे चिराच्या भिंतीचं इंटिरियर वगैरे प्रॉपर कोकणचं त्यांनी ते असं उभारलं। इथे त्यांच्याकडे त्यांनी नवीन आयटम चालू केली, ज्याच्यामध्ये अवधी चिकन है, और ज्याच्यामध्ये तर त्यांनी नवीन जे चालू केलं लॉबस्टर, तो लॉबस्टर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये तर खाल्लेलंच। इकडे मालवणी वर्जनमध्ये दिलं आणि क्रॅब आहेत ना, तो स्मोकमध्ये, तर ते सांगून मजा नाही येणार, ते बघायला मजा येईल। आला आपण जाऊ पहिलं आणि टेस्ट करू। आपण कोकण फ्यूजनला तर सेकंड टाइम आहे, आणि सेकंड टाइम आणि आपण सगळे वेगवेगळ्या डिश मागवले आहेत। तर आपल्याबरोबर आता शेफ आहे सोनाली राणे, त्याच्यानंतर आपल्याबरोबर आहे इकडचे ओनर अभिजित जागीरदार। तर आपल्याबरोबर जे शेफ आहेत सोनाली राणे, हे आपण सगळं सांगणार आहेत की इकडे आपण कोणकोणते आयटम मागवले, कारण आपण लास्ट टाइम इकडे आपण बटर करी लॉबस्टर मागवलेलं, त्याच्यानंतर क्रॅब थाळी मागवलेली आणि पॉपलेट मागवलेला, तर सगळे वेगवेगळे आयटम आहेत। मी आम्हाला सांगते आपण आधीपेक्षा तुम्ही तर वेगवेगळे कोणते आयटम दिले। इवन आमच्याकडे सिकमपुरी टिक्की वगैरे आहे। आता हे खैबरी गोश्त आहे,
या खैबरी गोश्त बरोबर तुम्हाला ताकदार किंवा शिरमाल खायला फार मजा येईल. ओके, आणि याच्यावर आपण व्हेज आयटम कोणता मिळवू शकतो? व्हेजिटेबल तुम्ही कुठलाही ऑरिस स्टाईल मध्ये खूप आपल्याकडे व्हेजिटेबल्स आहेत, त्याच्यावर पण तुम्ही ती ताकदार आणि शिरमाल खाऊ शकता. भारी रोटी पण आहे, पण हे खैबरी गोश्त आहे तुम्ही नक्की ट्राय करा, याच्यावर खायला मजा येईल. म्हणजे मुंबईतलं एक वेगळं आयटम आपल्याला ट्राय करायचं आहे, नाव कोकण फ्युजन आहे पण इकडे आपल्याला औदी पण भेटते. म्हणजे सगळे वेगवेगळे आयटम भेटतात. कोकण फ्युजन फ्युजन करा, तुम्ही क्रॅब तर बघितलं असेल, ते स्मोक वाला दिलेला, त्याच्यानंतर जे लॉबस्टर आहे ते पण त्यांनी वेगळं थाली मालवणीमध्ये केले. तर याच्यानंतर आपण आता इकडचे ओनर आहेत अभिजित जागिरदार आहेत त्यांच्याशी पण बोलून तर काय सांगते, म्हणजे आपल्या इकडे काय युनिक म्हणजे इंटिरियर मी बघितलं कोकणचं बदल सांगते. आपल्या इकडे तुम्ही पाहिलंच असेल की चिराची भिंतर आहे, सगळी आपल्या कोकणीची पूर्ण थीम आहे, कोकणची मालवणी सगळी मिक्स थीम केलेली आहे. आपण फ्युजन फ्युजन कोकण फ्युजन नाव आहे, मुद्दाहून आम्ही सगळं फ्युजन केलेलं आहे खाण्यामध्ये आणि इंटेरियरमध्ये पण सगळं तुम्हाला इकडे येऊन बघायला भेटतं. आणि लोकांना पत्ता काय सांगतील इकडे आपल्याला यायचं? आपल्या इकडे तुम्ही गुगलवर पण तुम्ही सर्च करू शकता कोकण फ्युजन ऐरोली आणि झोमॅटो स्विगीवर. हो आहे आहे, झोमॅटोवर आपण स्विगीवर आहे आणि प्लस इकडे होम डिलिव्हरी फ्री होम डिलिव्हरी केली आहे. आणि ते कॉम्बोज पण तुमच्याकडे ते पण हो चायनीज कॉम्बोज आहे आणि बाकीचे पण तुम्ही इंडो इंडो चायनीज आहे आपल्याकडे, इंडो चायनीज पण आहे, साधा चायनीज पण आहे, सगळे फ्युजन फूड आहे. तर तुम्ही सगळ्यांनी येऊन पूर्ण फॅमिली बरोबर आले तर चांगलं. म्हणजे जसं आपल्या जर जुना त्यांचा जर कळव्याचा जर कोकण फ्युजनला जसं रिस्पॉन्स दिला तसं इकडच्या इकडच्या कोकण फ्युजनला पण तसा रिस्पॉन्स त्याच्या जास्त दिला तर अजून उत्तम आहे, कारण इकडे त्यांनी एक्स्ट्रा आयटम इंट्रोड्यूस केलं आहे. तर आपण एक काम करू, दोघांचं तर धन्यवाद तुम्ही जर कसं सर्व केल्याबद्दल. आता आपण एक काम करू, याच्यासाठी जेवढे सगळे आयटम त्यांनी सर्व केलेत ना आता हे तापतात ना, तापतान गेलं तर एकदम म्हणजे जर टेम्प्ट आलं ते तिथूनच आपण स्टार्ट करू. तर डेझर्ट पण आहे, तर आपण दोघांना धन्यवाद करून आपण पुढे खायला स्टार्ट करू. तर आता जो क्रॅब आहे ना, तुम्ही क्रॅबची साईज बघा, हे बघा तर एवढा मोठा डेंग आहे. तर हे सगळं तर काय मला तर हे सगळं काय मला तर जमणार नाही बाबा क्रॅब तोडायला. तर आपण ते शेफला डायरेक्ट बोलवलं, शेफ दीपक आले तर शेफ जरा त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन करून नंतर खायला सुरू करू. विशेष काहीतरी असं वेगळी टेक्निक आहे बाबा. आमच्याकडे एवढे मोठे केकडे तर खात नाही बाबा, छोटे खातो. इकडे मोठा इथून सर्व केलाय. दोन पावलं मागे जाऊन नंतर तोडायचं आहे बाबा. हे मला तर जमलंच नसत. हा हा बाबा, हे काहीतरी वेगळंच आहे. आपण लास्ट टाइम खाल्लं जरा छोटा होता घेतला, आता अति मोठ आहे. हे तू स्वतः तोडतो का केकडे कधी? इकडे ट्राय केलं कधी केकडा तोडायला? हो मी आता मी आणि आता नाही खातो जास्त करून ते, कारण की आता मी खाण्याची मजा वेगळीच मजा आहे. तू एकदा हे तोडतोस का? हो हो आणखी तोडतो ना. म्हणजे इकडे नुसतं आपलं ओनर जे असते नुसते आपलं सगळं मॅनेजमेंट मध्ये आपल्या खाण्यात पण एकदम जोरदार आहे. धन्यवाद शेफ बोलल्याबद्दल. आपण आता खायला स्टार्ट करू, त्यांनी आपल्याला तोडून तर दिलेलं आहे सगळं. आता तर आता आपण क्रॅब पासून चालू करू. तर पहिला आपण डेंगा घेतला, डेंगाची साईज बघायला मोठीच्या मोठी मोठी आहे. आपण डायरेक्ट असं आहे बघा, मास बघा, मला तर वाटते एकामध्ये पोट भरून जाईल फार. तर बरं वाटतं ना, एकदम मस्त लागतं. तो बाहेरून मसाला मारलाय ना मस्त, एकदम मस्त बघा मसाला आहे मस्त. आणि त्या त्यांनी स्मोक दिलेला, स्मोक मुळे ना जर तुम्हाला सांगतो तुम्ही जर तंदूर आयटम खाल्ले असेल, तंदूर आयटम तुम्ही लवर असाल ना, तुमच्याकडे बेस्ट आहे केकडा. केकड्यामध्ये साईजेस पण आपल्याकडे अवेलेबल आहेत, छोटे मोठे वगैरे तर साईजेस पण भरपूर अवेलेबल आहे याच्यामध्ये. तर हा केकडा तुम्ही जम्बोवाला घेतला, कारण आपल्याला इथे सगळे मोठे मोठे आयटम खायचे, कारण आपण श्रावण तोडून खातो. तुम्ही लोक जर इथे आला तुम्ही छोटा तुम्ही केकडा ट्राय करू शकता. मी तुम्हाला सांगेन याच्यामध्ये मोठावाला द्या, कारण जो मास आणि जो फ्लेवर आहे ना स्मोकचा जबरदस्त आहे. तर हे तर आपल्याला नॉर्मल होता, त्याच्यात पण औदी आयटम सांगितलं. तर औदी जसं सांगितलं पहिलं शेफनी,
त्याचं आपण इकडं जा. त्याच्यानंतर आपण बारबी किंवा अवधी चिकन ट्राय करणार आहे. तर अवधी आयटम तर आपण फर्स्ट टाइम खाते होता. त्या चिकन त्याचं जे चीज टाकलं आहे, तुम्ही स्मोकवाला बघितलं तर पुन्हा स्मोक स्मोक होतं. त्या चिकन जरा कमी करतो, आपल्याला भरपूर आयटम खायचे तिकडे. तंदूर झाले टेस्ट आहे ना मस्त. मीडियम स्पाइस आहे, क्वालिटी मेन आहे इकडे. कारण भरपूर ठिकाणी तंदूर आयटम भेटतात पण क्वालिटी जे असतात, क्वालिटीचं बटर वगैरे, बटर पण क्वालिटीचं एकदम. चिकन एकदम सॉफ्ट आहे आणि चिकनची पण क्वालिटी मेन आहे याच्यामध्ये. तर आपण अवधीमध्ये हे काढलं, हे पण अवधीमध्ये त्याच्यानंतर पण दोन आता आपण एक आपण सी फूड घालतात, दोनला खेकडा त्याच्यानंतर चिकनमध्ये घालतो त्याचं अवधी वाला. त्याच्यानंतर आपण ट्राय करू जे व्हेजमध्ये जे ब्रॉकली. तर आपण आता तंदूर मलाई ब्रॉकली ट्राय करणार आहोत. त्याला फुल असे मलाई आहे त्याच्यावरती आणि ब्रॉकली पूर्ण मलाई लागली हाताला. ट्राय करू जर तुम्हाला अर्ध्या लोकांना तर मला तर वाटतं ब्रॉकली म्हणजे काही माहितीच नसेल. तर ब्रॉकली जी आहे ती एक्झॉटिक व्हेजिटेबल्समध्ये येते. म्हणजे आपण जो ज्याला पिवळी शिमला मिरची बोलतो त्याच्यानंतर त्याच्यातले बेल पेपर बोलतात त्याच्यामध्ये हे सगळे येतात. आपण ट्राय करू. मला तसं आवडतं टेस्ट पूर्ण मलाय 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 मलाईदार आहे. त्याच्या आतमध्ये आहे ना पूर्ण मसाला होता माझ्यामध्ये त्याच्या आतच्या साईडला आणि वरती मलाई आहे. तर आतमध्ये मस्त मसाला मसाला आहे आणि ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे फ्लॉवर सारखा दिसतो ब्रॉकली. तुम्ही टी व्ही वगैरे कार्टून वगैरे बघितलं असेल भरपूर आहे. सगळे फॉरेनचे डिश आहे ते सगळे माझ्या ते इकडे भेटतात आपल्याला आयुर्वेदीमध्ये. मस्त आयटम आहे. जे व्हेजमध्ये जर पनीर खाऊन कंटाळा असाल ना तर हे मला खाल्लंच पाहिजे. तर आता आपण जर एकदम लॉबस्टर खाणार आहे तर लॉबस्टर मी सेकंड टाईम खाते. मी फर्स्ट टाईम सेकंड टाईम नाही फिफ्थ टाईम खाते. कारण मी तो पहिला बटर कारली लॉबस्टर खाल्ला त्याच्यानंतर मी तीन चार वेळा ऑर्डर केलेला घरी पार्टी बिर्टी. आता काय बोलतो आपण त्याच्यात तुम्हाला सोलकडी येते, जवला येतो, नंतर पुदिना चटणी येते, भात येतो, भाकरी येते तांदळाची आणि हे जे लॉबस्टर त्यांनी एक रस्सा साल टाईप बनवलं आहे ते आपण नॉर्मली सुरमय फिश वगैरे खातो त्याच्यावर तसं येतं तसं. भाकरी घेऊ त्याला वरती पूर्ण मसाला थर आहे. मसाला थर जरा साईडला घेऊ. मसाला मसाल्याची क्वांटिटी बघा केवढी दिली आहे. मला मसाला पण घेऊ. काय करू या मसाला जो सुगंध आहे ना एकदम नाकात पर तो धर्मळ जाईल. टिपिकल मालवणी फर्स्ट टाइम खाते लॉबस्टर मालवणी वाला एकदम बेस्ट होता. झणझणीत जसं असलं पाहिजे ना मालवणी घेऊन तसं झणझणीत म्हणतात जर सोलकडी दिली आहे आपण एक ग्लासमध्ये घेतली बघा कुल्लडमध्ये सर्व केली जाते. लॉबस्टरमध्ये ना तुम्हाला मास सांगतो कुठे असते हे टेल आहे ते हेड आहे म्हणजे शेपूड आणि डोकं शेपूडमध्ये बघा हे जे आहे ना हे सगळं तुम्हाला दिसतंय मऊ सगळं मास अंतर खाऊ भाकरी बघा मास बघा मास सगळं मास आहे. लॉबस्टरची साईज तुम्ही बघितलं असेल आणि आयुर्वेदीमध्ये मला जर वाटत नाही कोण सर्व करतं लॉबस्टर वगैरे आपण मास घेतला तर अशी ग्रेव्ही परत आणि ताफतान खायची इच्छा आली तर पण ताफतानवर आता वळू साईडला येतो. ताफतान जरा ताफतान मऊ मऊ पूर्ण गिनी भरलेलं आहे बघा किती मऊ आहे. म्हणजे याला बनवून मला तर वाटतं ना की मी व्हिडिओ स्टार्ट करेपर्यंत त्याला एक तासच्या वर झाला. ताफतान एवढा ब्रेक केला आणि मटन मटन पण तुम्ही बघू शकाल का काय रंग आहे का केसरी रंग आहे वरती मध्ये तडका दिला आहे लाल कलरचा एकदम भारीतला. ते मटन
मटन घेतलं, मटन बघा कलर बघा लाल 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 एकदम मटन घेतलं, ग्रेव्ही ग्रेव्ही ग्रेव्हीचं आहे ना मेन, तुम्हाला सांगतो त्याच्या कलरवरच पूर्ण त्याचा फोकस आहे वाटतं बघूनच, म्हणजे ना असंच तोंडाला पाणी सुटेल कोणाच्या पण एवढं सगळं खाल्ल्यानंतर सुद्धा ट्राय करून ट्राय करा खरं पूर्ण मुंबईत तुम्हाला कुठे भेटणार नाही, तुम्हाला इकडेच भेटणार आहे तो, म्हणजे मटनची ग्रेव्ही आहे ना नुसती जर मागून बोला ना चमच्याने फिश तरी फिर तापता हा आयटम आहे ना एकदम, म्हणजे तुम्ही जर पाव वगैरेची कम्पेअर करत असाल ना तर पावाची दराला पण रिलेटेड नाही, रोटीशी पण रिलेटेड नाही, नान्स पण रिलेटेड नाही, आता ना म्हणजे मिक्सर मिक्सर समजा रोटीचा शेप आणि पावचा टेक्स्चर वगैरे पण सात तास राहतो, सगळा तापतान जो आहे ना तो मी सारखा का बोलतो ना, ऍक्च्युली अरेबिक आयटम आहे पण लखनौला खाल्ला जातो कारण अरेबिकचं थोडंफार प्रमाण जे लोकं जे लखनौला पण झालं आहे, तर याच्यानंतर आपण खाणार आहे जी आहे बिरियाणी, तर आपण चिकन अवधी बिर्याणी खाणार आहे, अवधी म्हणजे किती वाटत काजू बिजू आले ना तर ती झाली अवधी, पण घराची बिर्याणी घेऊ साईडला, त्याच्या चिकनचे पीस दाखवते बघा, चिकन चिकनचं प्रमाण ती बोनलेस नाही आहे हट्टीवाले, आपण बिर्याणी ट्राय करून बिर्याणीमध्ये ना काजू लागतो, वेलची पण मजबूत आहे, चिकन सॉफ्ट सॉफ्ट आवडते पिक्चरच भाजी बिर्याणीचं, ते कांदे टाकले ना फ्राईड ऑनियन्स जबरदस्त आहे, मला जर पूर्ण दिले ना पूर्ण फॅमिली बोलतो, आणि तुम्हाला सांगतो ना इथे जो ना प्रॉन्स राईस जो आपल्या मारवण्याचा पण कोलंबी भात बनवतो ना, कोलंबी भाजी एकदम जबरदस्त भेटतो कारण मी जो कळव्याचा आउटलेट तर माझ्या घरातून जवळ आहे, इकडून दरवेळी मागवतो एकदम भारी आहे, तर हे तर सगळं झालं आहे, परत सोलकढी केली पाहिजे, हा मेन कोर्स झालेलं आता आपण डेझर्टवर जाऊ, तर याला तुम्ही स्टार्टिंगला बघितलं तर स्मोक वगैरे दिलेला आम्ही घेऊ, त्याच्या एकदम मजबूत वाला फ्लेवर टाकला मस्त ट्राय करू, हा हा क्रीम वगैरे काय जो आयटम टाकला ना आणि चप्पल सांगत तुम्हाला एकदा तोड नाही फुल एकदम होतं ना एकदम, हे आपलं हे शब्दद्वारे नाही करणार तुम्हाला येऊन ट्राय करावं लागेल एकदम मस्त, काय सांगतो काय सांगतो तुम्हाला, तुम्ही या आता भरपूर म्हणजे तुम्हाला सगळं सांगतो सांगतो, तुम्ही काही रेस्टॉरंटला कमी ठिकाणी व्हिजिट करता सगळ्या ठिकाणी व्हिजिट करत नाही, आणि व्हिडिओला तुम्ही लाईक नाही तर व्हिडिओला लाईक करा, एवढे टेम्पटिंग व्हिडिओ सगळे येतात, नाहीतर जे मालवणी गुलाबजामुन तर मालवणी का तर हे पाकात नाही आहेत, तर हे कोकोनटच्या दुधात टाकलेत म्हणजे नारळाच्या दुधात, तर आपण आपण गुलाबजाम घेतला एका फ्लफी गुलाबजाम आहे, त्यानंतर हे याच्यावरती रोज पेटल टाकले आहेत, आपण हे पण घेऊ पाक नाही तर आपण जरा एक्स्ट्रा घेऊ दूध, आणि पहिल्यांदा कोकोनट म्हणजे नारळ दूध बघितलं आणि पीज असेल तो चॉकलेट असतो ना एक नारळाचा चॉकलेटवाला येतो तो चॉकलेटचा सेम टेस्ट लागते आणि गुलाबजाम हा गोड म्हणजे ती आपली जी कोकणाची टेस्ट असते ती आपली नारळाची जबरदस्त, तर मी तुम्हाला सांगतो आधी जबरदस्त स्टार्टरपासून डेझर्टपर्यंत पूर्ण दुनिया फिरते, त्याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला जे आपण अवधी चिकन खाल्लं त्याच्यानंतर स्टार्टरने आपण ब्रॉकली खाल्ली, त्याच्यानंतर अवधीवाले हे स्टार्टर खाल्लं, त्यांना मेन करून चिकन तापतान काढला, त्याच्यानंतर बिर्याणी काढली एकदम मालवणीमध्ये, त्याने रॉकचं न्यू इव्हेंट केलं आहे क्रॅप कलर, तो बघितलं सगळं पूर्ण मेसी करून ठेवला, आम्ही तो काय संपवला आहे खाता खाता, तर आपण डेझर्ट खाल्लं त्याच्यानंतर दोन डेझर्ट खाल्ले सोलकढी पिहलो, तर अजून काय पाहिजे आयुष्यात, तर तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जितक्या लोकांपर्यंत ऐरोलीमध्ये जितकी लोकं राहतात तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा, इथून डिलिव्हरी माझ्या कळवा ऐरोली आणि माझ्या ते मुलुंडपर्यंत पण येत असेल मे बी, तुम्ही ते कॉल करून चेक करू शकता, तुम्हाला नंबर स्टार्टिंगला दिसला असेल नसेल तर परत जावा स्टार्टला बघा इंट्रोला तुम्हाला नंबर भेटेल, आणि
आणि तेच तुम्ही जर माथडी फूड लावलं तुम्ही इकडे याच तुम्हाला जर लखनवी फूड ट्राय करतं नवीन वालं जे हे जो तापताना तो पूर्ण मुंबईत कुठे भेटत नाही तुम्हाला ट्राय करेल तुम्हाला इकडे यावं लागेल तर तेच पुढच्या वेळेस नक्की भेटू तोपर्यंत लव फूड रेड फूड बट डोंट वेस्ट फूड चला बाय तर तुमचं सगळ्यांचा धन्यवाद तुम्ही जे 15,000 व्ह्यूज दिले आपल्या विसरच्या व्हिडिओला जी मुरुडची होती तसंच प्रयत्न तुम्ही या व्हिडिओला नक्की द्याल आणि अजून त्या व्हिडिओला पण तरी आजच्या तारखेची मी तुम्हाला सांगतो 15,000 व्ह्यूज पुढच्या व्हिडिओपर्यंत जे देवाच्या कृपेने 1.5 लाख ही आपण मोठ्या पेज धरू तर ठीक आहे तोपर्यंत बाय चॅनल सबस्क्राईब करा.